चंद्रपूर मनपातीत मोठ्या थाटामाटात अमृत योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र अमृत आता नागरिकांच्या जिवारी लागत आहे. अमृत योजनेचा पहिला टप्पा अपूर्ण सुरू झाला, आता दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून मागील अनेक वर्षापासून एक दिवस आड नळाला पाणी येत आहे. घुटकाला प्रभागात मागील 2 ते 3 दिवसापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिक 4 एप्रिलला 10:30 वाजताच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ पोहोचले. लिकेज प्रॉब्लेम असल्यामुळे नळ येणार नाही असे त्यांना सांगत आले. मात्र हा लिकेजचा त्रास आमच्या प्रभागात वारंवार का होत आहे असा प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केला. पाणी 6 महिने देता आणि वर्षभराचे बिल वसूल करता हा कुठला न्याय आहे? भर उन्हाळ्यात पालिकेतर्फे पाण्यासाठी नागरिकांना वेठीत धरण्याचे काम मनपा करीत आहे. 42 डिग्री तापमानात नागरिक पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहे. विकासाच्या नावाने शहरात अधोगती आली की काय असे चित्र या माध्यमातून पुढे येत आहे. यामुळे नागरिकांचा संयम आता सुटताना दिसत आहे. मनपाने पाण्याच्या समस्येवर तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा परिस्थिती हाताभर जाणार असा इशारासुद्धा नागरिकांनी यावेळी दिला. सांगा बा, आम्ही आलो इकडं लग्न, घरी लग्न आहे, इकडे टँकरमध्ये पाणी नाही आहे. रोज रोज हमेशा तेच आहे. मागं बी तसं झालं, 4 दिवस 5 दिवस नळ नाही सोडले, टँकर नाही, हे नाही, ते नाही, टंकीमध्ये पाणी नाही. यांनी का करत राहते यांनी? आम्ही टॅक्स भरतो वर्षाचा. आम्ही का पागल आहो काय टॅक्स भरणारे? आम्ही आज घरी लग्न आहे माझ्या, सर्वच काही आहे. पाणी प्याले एक बूंद पाणी नाही. सकाळवाडचे नळ, सकाळवाल्याचे बराबर नळ सोडले, फक्त आमचे नाही सोडले. का बरं नाही सोडले? आम्ही लोक नळवाले नाही घ्यायचं वर्षाचं बिल, 6 महिन्याचंच बिल घ्यायचं. आम्हाला किती त्रास होतो बरं. बाकीचे नळ सोडतात थोडे थोडे, नाही आहे पाणी जमा तर मग बिलकुल पाणी एक एक तासच सोडायचं ना सगळ्यांना. आमची 8ची लाईन राहते, एक तास नळ सोडतात, तेही बरोबर सोडत नाही, पाणी नाही येत, काही नाही येत. आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे का किती आमच्या याच्याने होत नाही, प्रकृतीने होत नाही म्हणून आम्ही वाट बघत राहतो नळाची. आज बिलकुल प्यायलासुद्धा पाणी नाही आहे. आणि आजची एका दिवसाचीच कंप्लेंट नाही ना, हे नेहमीचीच कंप्लेंट आहे. नेहमीचंच पाण्याचा त्रास आहे. कोणतं हे फुटलं, ते फुटलं, कोणतं लिकेज झालं, याच याच्यामध्ये वार्डामध्ये लिकेज राहते का नेहमी? हां, याच वार्डात लिकेज असते का? असं कसं समजत नाही यांना? नेहमीच असा प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला नळ बरोबर हे करा ना, बिल बरोबर घेता ना तुम्ही वर्षाचं बिल, त्याच्यात का नाही कटौती कर मग? एक दिवस 8 जेव्हा नळ देतात तुम्ही लोक, तर मग तेव्हा कमी करायला पाहिजेत ना. 6 महिन्याचंच बिल घ्यायचं.